अखेर गारगोटी ग्राम पंचायतच राहणार, नगर परिषद होण्याच्या आशा धुळी। ग्राम पंचायत निवडणूक चुरशीची होणार, जून महिन्यात मुदत संपत असल्याने इच्छुक लागले कामाला। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठी गारगोटी ग्राम पंचायत आहे, या शहराचा विस्तार वाढलेला आहे, नवीन उपनगरे तयार झाली आहेत। वाढलेला विस्तार पाहता ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत होण्याची आवश्यकता आहे, पण अजूनही तालुक्याच्या मोठ्या ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेत किंवा नगर पंचायत नगरपालिका मध्ये झालेले नाही। गारगोटी ग्राम पंचायतीची निवडणूक मुदत जून मध्ये संपत आहे। ग्राम पंचायत निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसत आहे। या ग्राम पंचायतवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा देसाई, माजी आमदार के पी पाटील यांच्या युतीची सत्ता आहे। लोकनियुक्त सरपंच म्हणून राहुल देसाई गटाचे संदेश भोपळे निवडून आले, तर उपसरपंच पद माजी आमदार के पी पाटील गटाला देण्यात आले होते। आता पुन्हा निवडणूक लागणार असल्याने कोण कोणाबरोबर युती करणार, कोण आघाडी करणार, आमदार प्रकाश आबिटकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांची युती होणार की माजी आमदार के पी पाटील यांच्याबरोबर पुन्हा युती करून निवडणूक लढवणार, याचीच चर्चा गारगोटी शहरात सुरू झाली आहे। राज्यात सत्तांतर झाले असल्याने उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे यावेळी शिंदे गट व भाजप युती करणार का यावर बरेचसे चित्र अवलंबून आहे। माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट गारगोटी शहरात कार्यरत आहे, त्यामुळे या गटाला डावलून कोणीही सत्तेत येऊ शकत नाही, यामुळे या गटाला सोबत घेण्यास चढाओढ होऊ शकते। मौनी विद्यापीठ डी वाय पाटील शैक्षणिक संकुलन शहरात असल्याने आमदार सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट शहरात आहे। ते कोणाबरोबर आघाडी करतात की महाविकास आघाडी करून निवडणूक लढवतात याकडे संपूर्ण भदरगड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक नेहमी रंगतदार होत असते, यावेळी ही निवडणूक आरोप प्रत्यारोपने गाजण्याची शक्यता आहे। नवीन नोकर भरती हाच यावेळी चर्चेचा मुद्दा ठरणार। गारगोटी ग्रामपंचायतीचे नगर परिषद रूपांतर कोणी केले नाही, आजरा होते, मग याचं घोडं अडलंय कुठे? लोकनियुक्त सरपंच व सदस्य मिळून 18 सदस्य निवडून येतात, पण या ग्रामपंचायतीला 5 वर्षांमध्ये जवळजवळ 25 ग्रामसेवक मिळाले आहे। कोणताही ग्रामसेवक महिनाभर टिकला नाही, यामागे सूत्रधार कोण आहे, बदली कोण करतं, हे सगळे मुद्दे निवडणूक घेणार आहे। गारगोटी शहरात लोकनियुक्त सरपंच पद खुले आल्यास ही निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेत येणार आहे। 17 सदस्य व लोकनियुक्त सरपंच एकूण 18 जागेसाठी ही निवडणूक लागणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आधी ही निवडणूक होत असल्याने जिल्हा परिषदेची रंगीत तालीम ठरणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी लोकनियुक्त सरपंच पद येत असल्याने निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या अधिक आहे। काँग्रेस पक्षाने गारगोटी शहरात नवीन निवडी करून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे। विशेषतः गावभाग मधील माजी उपसरपंच मोहन शिंदे यांची शहर अध्यक्षपदी, तर नितीन बोटे यांची शहर युवक अध्यक्षपदी निवड करून गावभाग मध्ये विशेष लक्ष दिले आहे। यावेळी होणाऱ्या निवडणूक काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने आघाडी किंवा युती करताना काँग्रेस पक्षाला विचारात घ्यावे लागणार आहे। निवडणूक आघाडी होणार, युती होणार की एकला चलोची भूमिका राहणार, याकडे भुदरगड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। सरपंच पदासाठी संभाव्य उमेदवार काँग्रेसकडून चंद्रकांत गोजारे, माजी ग्रामपंचायत सदस्य, नितीन बोटे काँग्रेस युवक शहराध्यक्ष, काँग्रेस शहराध्यक्ष मोहन शिंदे, माजी उपसरपंच सचिन देसाई, माजी सदस्य विजयराव आबिटकर, अजित देसाई, शिवसेना आबिटकर गट, माजी उपसरपंच अरुण शिंदे, माजी सदस्य सर्जराव मोरे, तालुका प्रमुख संग्राम सावंत, भाजप युवक नेते शिवराज देसाई, दीपक देसाई, सदस्य प्रकाश वासकर, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, मनसे तालुका अध्यक्ष विक्रम आरडे। सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।